शहर परिसरात चोरीच्या घटना सुरूच असून चोरट्यांकडून वृद्ध महिलांना टार्गेट केलं जात असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. नाशिकच्या मखमलाबाद रोड येथे जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेची पर्स पायी आलेल्या चोरट्याने हिसकवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील असलेल्या CCTV मध्ये हा चोरटा कशा प्रकारे वृद्ध महिलेशी झटापटा करून त्यांची पर्स ओरबाडून पळतोय ते दिसून येत आहे. या घटनेत मोबाईल आणि रोख रक्कम असा पर्समधील 14,000 मुद्देमाल या चोरट्याने लंपास केला आहे. यामुळे वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांकडून वृद्धांना टार्गेट केलं जात असल्याने शहर परिसरातील वृद्ध महिला या भीतीच्या सावटाखाली असून शहर पोलिसांना असे चोरट्यांचा विरोध कठोर पावले उचलायला हवी अशी मागणी होत आहे. तर मखमलाबाद रोड येथे घडलेल्या घटनेबाबत पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा चोरटा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.